नमस्कार मंडळी आज आपण करतोय कोबीच्या खमंग खुसखुशीत अशा वड्या या वड्या घरच्या साहित्यात तयार होतात चवीला अतिशय छान लागतात पौष्टिकही आहे चला सुरुवात करूया यासाठी आपण कोबी घेतलेला आहे तर मी कोबी आपला पाव किलो कोबी घेतलेला आहे छान धुऊन घ्यायचं आहे आणि नंतर त्याला छान बारीक कट करून घ्यायचं मी कटरच्या साहाय्याने कट केला त्यामुळे अगदी मस्त एकसारखा कट झाला आहे यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि जिऱ्याचा क्रश घेतला आहे कोथिंबीर घेतली आहे दोन चमचे घेतले तीळ अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा लाल तिखट हिंग घातला आहे हळद घातलेली त्यान आहे त्यानंतर ओवा घालायचा आहे आपल्याला यामध्ये त्याचबरोबर अर्ध्या चम अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि तोपर्यंत आपण काय करायचं वाफवण्यासाठी एक भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचं आहे म्हणजे आपलं पाणी उकळत राहील हे मिश्रण तयार होईपर्यंत तेल घातलं आहे चमचाभर आणि त्यानंतर पाऊन वाटी घेतलेलं आहे मी इथं तांदळाचं पीठ आणि पाऊन वाटी घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ दोन्ही पी पि पीठांचं प्रमाण समसमान घेतलेलं आहे सकाळ शेवटी घालायचं आहे आपल्याला इथे मीठ कारण मीठ जर आधी घातलं तर कोबीला खूप पाणी सुटतं त्यामुळे मीठ सगळ्या शेवटी घालायचं आहे आणि चिमुडीभर साखरही घातली आता यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही आणि मस्त मळून घ्यायचं हाताने त्याला हा काय होतं आपोआपच कोबीला पाणी सुटतं आणि हे छान मळलं जातं बघा अशा छान व्यवस्थित मळलं गेलं आहे हे मळलं गेलं की एक तर को तुम्ही ताटलीमध्ये थापून घ्या किंवा अशा तऱ्हेने रोल करून घ्या तर मी दोन्ही रोल केले वरतून थोडेसे तीळ लावलेले आहे आपल्या पाण्याला आधी सुकळी आलेली होती तर आपण चाळणीवर हे रोल ठेवून घेऊया आणि छान वापून घेऊया याला वाफवायला कमीत कमी पंधरा ते सतरा मिनिट लागतात कारण रोल आपले फार बारीक नाही आहे जाड रोल आहे त्यामुळे पंधरा ते सतरा मिनिट लागतात एक पंधरा मिनिट झाले की मध्ये चेक करून घेऊया जर आपल्या चाकूलाची टकलं तर समजायचं की ते शिजलं नाही आहे व्यवस्थित वाफवलं गेलं नाही आहे तर पुन्हा एक तीन ते चार मिनिट ठेवूया असे रोल तुम्ही छान वाफून घ्यायचे थंड करून घ्यायचे आणि फ्रीजमध्ये ठेवले तर एक तीन चार ते चार दिवस छान टिकतात तुम्हाला हव्या तेव्हा तुम्ही त्या वड्या तळून घेऊ शकतात किंवा शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकतात तर याला थोडंसं थंड करून घेतलं आणि त्यानंतर मी कट करून घेतलं एक रोल मी फ्रीजमध्ये ठेवला आणि दुसऱ्या रोल पण छान कट आता हे बघा कशा मस्त खुसखुशीत झालेल्या आहे बघा दिसतात मस्त झालेल्या आहेत अगदी त्यामुळे पाण्याचं प्रमाण म्हणजे त्याला खूप पटकन केलं की ते छान आतून खुसखुशीत होतात त्यानंतर मी इथे शॅलो फ्राय करून घेतलं आहे तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकतात स्टार्टर म्हणून छान आहे जेवणाचा पदार्थ म्हणून छान आहे त्यानंतर तुम्ही हे टिफिनसाठी सुद्धा अतिशय मस्त आहे तर नक्की करून बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करेल